You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारे, एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुस्तापूर येथे सुभाष मारोतराव धुमाळे यांच्या वतीने मनमंथ धाम चिंचोली ते कपिलधारा पदयात्रेचे स्वागत. नायगाव तालुक्यातील मुस्तापूर येथील धुमाळे परिवारातर्फे कपिलधारा पदयात्रेचे स्वागत. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी धुमाळे पाटील परिवारातर्फे कपिलधाराचे स्वागत करण्यात आले. यावेळी पदयात्रेचे आयोजन शिवभक्तपारायण शिवाचार्य बसवराज महाराज हे गेल्या 25 वर्षापासून वेगवेगळ्या तालुक्यातील भाविकांना घेऊन ही पदयात्रा चालवतात. त्यांच्या पदयात्रेत दुपारचा मुक्काम मुस्तापूर येथे असतो. यावेळी धुमाळे परिवारातर्फे चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. या पदयात्रेत गुणीजन गायक गणेश पाटील मुजुन्नीकर, भजनी मंडळ झेडेकरी विनेकरी व शेकडो पदयात्रेकरू सहभागी झाले होते. लाईन मन ओंकार धुमाळे स्वप्निक डॉ शिवानंद पाटील धुमाळे यांनी दिंडीचे स्वागत केले. यावेळी बसवराज स्वामी हनुमंत चंदनकर यांनी प्रवचन केले. शिवाचार्य स्वामी बसवराज यांनी भाविकांना मंत्रमुग्ध केले. शिवभक्त लक्ष्मीबाई लोणे, विश्वनाथ पाटील, पत्रकार चंद्रशेखर, प्रल्हाद पाटील यांच्यासह गावातील नागरिक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री संत सोमशंकर स्वामी महाराजांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र कुंटल सोमनाथ श्री मन्मथधाम संस्थान चिंचोली येथून ही महापदयात्रा निघत आहे. आणि या महापदयात्रामध्ये बरंच हजारो संख्येने या दिंडीमध्ये समावेश होत आहेत. आणि दिंडीचं क्रम म्हणजे सकाळी उठल्यानंतर शिवपाठ सुरुवात करून आणि शिवपाठ झाल्याच्या नंतर मग दिंडीला सुरुवात होते. आणि मध्यांतर भोजन सायंकाळी निवांत झाल्याच्या नंतर तिथं सर्वांनी शिवपाठ करणे आणि भजन गायन करून ह्या दिंडीच्या शोभा काढणे थोडं दिंडीचं नियम आहे. ही पदयात्रा केव्हा तिथं प्रस्थान होते, म्हणजे केव्हा पोहोचते? 26 तारखेला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री क्षेत्र मन्मथ स्वामी येथे पोहोचणार आहे 26 तारखेला. त्यानंतर परतीचा प्रवास नंतर 27 तारखेला आपापल्या घरी जाणार. माझे 23 वर्ष झाले आणि 24वा वर्ष आहे पदयात्रेचा. सर, एखादा आपल्याला या पदयात्रेमध्ये सहभागी झाले तसं काय आपला एखादा चांगला एखादा कोणता आपला अनुभव आहे का? अनुभव हे आज 7-8 वर्षाच्या खाली बाचोटी ह्या टेकडीवर गुरुमाऊलीचं साक्षात दर्शन झालेलं आहे. यावेळेस सोमशंकर स्वामी ह्यांनी पण होते, आमचे काही भक्त होते. असून येता तर आपल्याला एखादा अनुभव काय या दिंडीचा? आम्हाला असं शेताला गेले तर पण गाडीवर जाता जा वाटत नाही चालत, पण आता ह्या दिंडीत आल्यानं खूप आनंद मिळते. ह्या दिंडीत आल्यानं बरं, आपला जो नामघोष आहे ते एखादा नामघोष म्हणून दाखवाल का? मन्मथ स्वामी ने भला किया भगवा झेंडा चला दिया, तुम आगे बढ़ो हम तुम्हारे पीछे है. तर आपला एखादा चांगला अनुभव काय आला का तुम्हाला या दिंडीमध्ये? आपण परिचिती काय आली का या दिंडीमध्ये? साक्षात मन्मथ माऊली आम्हाला साक्षात दिसतात अशा या दिंडीमध्ये. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, एटीव्ही न्यूज, नांदेड.